फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळण्याबाबत भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील समोर आलेल्या आहेत. तिन्ही पक्ष एकत्रित निर्णय घेतील. शंभुराज देसाई यांनी म्हटलेलं आहे, दिल्लीमधील चर्चा सकारात्मक होती. शंभुराज देसाई यांनी काही वेळापूर्वी याबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे. मोदी शहा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असंही देसाई यांनी म्हटलं. आता मी सकाळी देखील सांगितलं की जेव्हा महायुतीमधले तीन प्रमुख पक्ष आहेत, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आणि सगळ्यांनी मिळून एकत्रपणानं जे प्रमुख नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत महायुतीचे, माननीय अमित शहा साहेब, त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे. आता याच्यावरती मी म्हणलं तसं सकारात्मक चर्चा झाली, त्यातनं योग्य मार्ग एक किंवा दोन दिवसामध्ये निघेल. आमच्या नेत्यांनी, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, मी कुठेही अडचण ठरणार नाही, आम्ही जो नाव डिक्लेअर होईल त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल असं पूर्वी जाहीर केलेलं आहे. म्हणून महायुतीमध्ये ना कोणता वाद आहे ना नावाची चर्चा आहे. नेत्यांनी निर्णय द्यायचा आणि त्याची अंमलबजावणी खाली करायची, एवढंच तो काही आमच्याकडे असलेला अधिकार. एक बहुजन समाजाचा नेता, रक्षणकर्ता, गावगाड्याचा तारणहार आणि या राज्यातल्या शेतकऱ्याचा जलनायक आणि शेतकऱ्यांचा योद्धा म्हणून ते मुख्यमंत्र्याची पदाची शपथ घेत आहेत. माझ्यासारख्या चळवळीच्या कार्यकर्त्याला एक मोठा आनंद वाटत आहे की भान असणारा आणि ते भान जपून ठेवून ताण हरवून काम करणारा वादळासारखा नेता आज या राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती आरूढ होत आहे.